नमस्कार मित्र मैत्रिणींनो. एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, साधारण 12-13 वर्षांचा. रोज आपल्या आई वडिलांचं निरीक्षण करते. आई काय करते? आई शेतात पिकलेलं जे काय धान्य असेल ते धान्य भाजते, ते भाजलेलं दळून आणते आणि अशा भाजणीचे थालीपीठ करते. काय छान लागतात ना. मुलांना ते सगळं बघितलेलं आहे. वडील काय करत आहेत त्यांचंही निरीक्षण झालंय. आपले वडील शेत नांगरतात, मग पेरणी करतात. एक जोंधळा टाकला तर एवढं मोठं कणीस येतं हे सगळं त्यानं पाहिलंय. कोण आनंद झाला त्यानंही विचार केला, आपणही काहीतरी केलं पाहिजे. पळत 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 आईकडे गेलाय. आईने सांगितलं, काय हवंय बाळा इतका घाईघाई आलायस? तसं हा म्हणाला, आई मला ना तू ते जोंधळे भाजून ठेवलेत ना त्यातले दाणे दे. आईला वाटलं काहीतरी करायचं असेल मुलाला. आईनं काही फार चौकशी केली नाही, जोंधळे त्याच्या हातात दिले. ते वाटीभर जोंधळे हा घेऊन शेतात गेला. कोपऱ्याचा भाग होता स्वच्छ केला, थोडं नांगरल्यासारखं हातानंच केलं आणि हा भाजलेला एक एक जोंधळा त्यानं वडील जसे पेरत होते तसाच पेरला. वडिलांनाही मुलाच्या या कामाचं कोण कुतूहल वाटलं, कौतुकही वाटलं. अरे वा, आपला मुलगा रमला वाटतं या सगळ्या वातावरणात. दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्याला विचारलं, नाही म्हटलं तुझ्या याला काय काय येणार आहे? आता यानं सांगितलं, म्हणाले, कसं आहे तुम्ही जे जोंधळे आणता ते आईला भाजावे लागतात, म्हणून म्हणाले मी भाजलेला जोंधळा पेरलाय. आता काय आईला भाजायला नको आणि येणार जे कणीस येईल तेही भाजलेलं मला लगेच खाता येईल. वडील हसले आणि चांगले दोन धपाटे दिले. अरे म्हणाले, असं कधी घडतं का? आणि वडील विचार करायला लागले, मुलानं निरीक्षण केलं पण नेमकं आपणही सांगायला चुकलो आणि त्यालाही कळायला चुकलं. काय चुकलं? भाजलेलं बी रोपात रूपांतरित होत नाही. आता हे काय झालं? निरीक्षणात्मक काम झालं पण त्यातलं नेमकं मर्म कळलं नाही. असंच होतं आपलंही. आपण काम करतो पण त्यातलं कर्तव्याचं मर्म आणि आपलेपणाची भावना कुठेतरी विसरतीये का? याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद.